पाहूया पुढची बातमी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड मधील आपल्या जाहीर सभेत राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केलेल्या जयदत्त क्षीरसागरांवर टीका केलीय. सारखं असं कुंकू बदलायचं नसतं, घरोबा एकदाच करायचा असतो असं म्हणत शरद पवारांनी जयदत्त क्षीरसागर यांच्यावर टोमना मारला. कुणालाही व्यक्तिगत मोठं करायचं नव्हतं. आघाडी सरकारच्या काळात यांना 3-3 वेळा मंत्रिपद दिलं तरी हे गुदमरत आहे असं सांगून त्यांनी नवा संसार थाटला. पण सारखं असं कुंकू बदलू नये. संसार एकदाच थाटायचा असतो आणि तिथंच प्रामाणिकपणे नांदायचं असतं. एकदा घरोबा करून प्रामाणिकपणा सोडला आणि नवा संसार थाटला की लोक काय म्हणतात हे आपल्याला माहीतच आहे. येथे 4 चौघांमध्ये मी हे सांगणार नाही असं पवार म्हणाले. काकूंना सुद्धा जे मिळालं नाही ते मिळालं, सन्मान मिळाला, अधिकार मिळाला. आणि सांगताय की मी गुदमरलो होतो आणि म्हणून मी तिकडच्या घरी गेलो. मोठी गमतीची गोष्ट आहे. 3-3 मंत्री म्हणून गुदमरतायत. 15-20 वर्ष सत्तेची ऊब झाली आणि आता गुदमरतायत. आणि गुदमरलं म्हणून नवा घरोबा केला. हे सारखं असं कुंकू बदलायचं नसतं. घरोबा एकदाच करायचा असतो आणि तिथं प्रामाणिकपणानं जायचं असतं. जर घरोबा एकदा करून जर प्रामाणिकपणा सोडला आणि नव्या घरोबाचा शोध केला तर लोक काय म्हणतात, चार लोकात मी सांगत नाही, महिला समोर.